नमस्कार मीनास किचन रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण लोणचे कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हा आमचा घरचा आंबा आहे आणि घरची कोणतीही वस्तू असली तरी त्याचे महत्त्व काय वेगळेच असते याच्या ताज्या ताज्या कैऱ्या आम्ही तोडून आणलेल्या आहे ह्या कैऱ्या सर्व मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि पुसून घेतलेल्या आहे त्यानंतर त्याच्या साह्याने सर्व कैऱ्या अशा फोडून घेतलेले आहे त्यातील बिया आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहे कोया जर आपण लोणच्यामध्ये ठेवल्या तर लोणचे काळेही पडते आणि कडूही लागते म्हणून बिया कंपल्सरी काढूनच घ्यायच्या आहेत अशा प्रकारे कैरीच्या सर्व फोडी ले मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे हे पहा लोणच्यासाठी मसालाही आपण घरीच बनवणार आहोत मसाल्यासाठी मी येथे काही घटक घेतलेले आहे त्याचे प्रमाण तीन किलोसाठी घेतलेले आहे हे पा सर्व साहित्य वापरूनच आपण मसाला बनवलेला आहे पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम मिरी पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम हळकुंड वीस ग्रॅम कलोंजी आणि वीस ग्रॅम लवंग व चवीपुरते मीठ आपण घेतलेले आहे तसेच दोन टेबलस्पून हिंग आणि शंभर ग्रॅम मोहरी डाळ पन्नास ग्रॅम कश्मीरी लाल तिखट आणि आवडीनुसार गूळ हे सर्व घटक आपल्याला मंद गॅसवरती एकत्रच भाजून घ्यायचे आहेत हळकुंड मी येथे तेलात भाजून घेतलेले आहे हळकुंडाऐवजी तुम्ही हळदी वापरू शकता परंतु हळकुंडाने लोणच्याला चव खूप छान येते आणि लोणचे छान टिकते म्हणून हळकुंड हळदीऐवजी मी ते हळकुंड वापरलेले आहे हे सर्व घटक आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे हे पहा हळकुंडाचा कलर खूप छान आलेला आहे सर्व घटक एकत्र करून फायनली आपला हा लोणच्याचा घरच्या घरी मसाला तयार केलेला आहे विकतच्या मसाल्यापेक्षा तुम्ही हा मसाला घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा ओढलेल्या कैऱ्या एक दिवस फॅनखाली मी सुकून घेतलेल्या आहे कैऱ्यामध्ये हळदमीठ टाकल्याने त्याला पाणी सुटते ते पाणी ओतून द्यायचे आहे हळदमीठामुळे पाव लोणचे आपले पूर्ण आवडलेले आहे अशा पद्धतीने पाणी सर्व काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे तो मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर चवीपुरता गूळ आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गूळ टाकणे ऑप्शनल आहे पण गुळाने लोणचे खूप छान होते चवीलाही छान लागते आणि वर्षभर हे असेच राहते म्हणून मी येथे गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही गुळ टाकला नाही तरी चालेल आता हे सर्व घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तीन किलोसाठी मी येथे पाऊण किलो तेल घेतलेले आहे हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून थंड करूनच हे तेल मी या लोणच्यामध्ये ओतलेले आहे लोणचे तयार झाल्यानंतर ते फक्त चिनी मातीची वर्णी किंवा काचेच्या वर्णीमध्येच ठेवायचे आहे बरणीमध्ये भरल्यानंतर दोन तीन दिवस हे लोणचे खालीवर करून आपल्याला हलवून घ्यायचे आहे माझी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा